शहापूर येथील जिथे समृद्धी महामार्गाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी एक खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे. काल रात्री 12 सुमारास या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं जे ब्रिज स्लॅब ठेवण्याचं काम सुरू होतं त्या ठिकाणचा हा लॉन्चर जो आहे तो डिसबॅलन्स झाला आणि खाली पडलेला आहे. आपण पाहू शकता की किती प्रचंड याचा आकार आहे आणि याच्या खाली जे कामगार होते जे मजूर होते ते सगळे आले आणि यामध्ये 17 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 3 लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर 3 ते 5 लोक अजूनही आतमध्ये कुठे अडकले असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. सध्या एनडीआरएफचं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जसा हा संपूर्ण परिसर आपण पाहिला तर पक्का असं रोड नाही आहे. पूर्ण हा परिसर जो आहे चिखलाने माखलेला आहे त्यामुळे इथे मोठ्या गाड्या किंवा मशिनरी ज्या आहेत त्या येणं इथं खूपच कठीण आहे, खूपच अवघड आहे. म्हणूनच एनडीआरएफच्या जवानांना जे आहे ते गॅस कटरच्या सहाय्याने हा जो प्रचंड असा एक ढाचा आहे, साचा आहे, तो कापावा लागत आहे. त्याच्यामुळे इथे जास्त वेळ लागत आहे बचाव कार्याला. मात्र जी लोक आतमध्ये अडकलेली आहेत त्यांना लवकरच बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो एनडीआरएफ आणि जे इकडचं स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडनं केलं जात आहे. सध्या जे इकडचे नेते आहेत, जे मंत्री आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकता की 100 फुटापेक्षा अधिक उंचीचं हे जे पोल्स आहेत त्याच्यावर हा जो स्लॅब ठेवला गेलेला आहे तो स्लॅब ठेवण्याच्या आधी हा जो लॉन्चर आहे तो वापरला जातो आणि हा स्लॅब ठेवल्यानंतर तो लॉन्चर जो आहे तो डिसमेंटल करून काढला जातो. मात्र रात्री स्लॅब ठेवत असतानाच ही दुर्घटना घडली आणि अचानक तो खाली पडल्यामुळे खाली जे मजूर होते, जे कामगार होते, ते याच्यामध्ये अडकले आणि त्यामध्ये 17 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कॅमेरामन राजू रेवणकर, सदीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, शहापूर.